का या एकत्र स्पर्धा पात्र आपण बीपीएल वांगणी प्रीमियर लीग खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मी आमंत्रित करतोय मायक्रोफोन वरती योगेश मडबेना। तो थैंक यू सो मच जगदीश पाटील। सर्वप्रथम मी विनंती केली इथे व्यासपीठावरती जे आमचे संघ मालकांच्या खुर्च्या आहेत तिथे कोणी बसू नका, संघ मालका ऐवजी दुसरं कोणी तिथे बसू नका। विनंतीनंतर वृंदा त्या खुर्च्या फक्त आपण संघ मालकांसाठी ठेवल्या, त्यामुळे तिथे संघ मालकच बसतील हे लक्षात ठेवा। तर थँक यू सो मच जगदीश पाटील। पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल। गेम ऑन, सामना स्टार्ट। पहिला चेंडू गुडलेनवरती फेकला, इथे फलंदाज ऑफ साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवत होते। चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाही। पहिला डॉट चेंडू इथे फेकला जातोय। गोलंदाजी करताना नितेश जाधव, सॉरी निलेश जाधव, त्यांनी चित्त फलंदाज सलामी, फलंदाज मनोज कडव आणि फलंदाज समीर राऊत ही सलामी जोडी आपण पाहतो मैदानावरती। यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू, शॉर्ट अँड पुल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार षटकार। तर निश्चित इथे आपण पाहतोय षटकार ठोकलाय, पहिला चेंडू इथे डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडू वरती आपल्या डाबाला सुरुवात केली। अनादर विकेट, यावेळेस मात्र चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक सुपर स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। तर इथे आपण पाहतो चौकार आलाय, अजून एकूण धावसंख्या खूप वेगळा येतिया। यावेळेस मात्र खूप चांगलं कम बॅक पाहायला भेटलं, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फेकला, डॉट चेंडूची समाप्ती। तर निश्चित आपण पाहतो आतापर्यंत चार चेंडू फेकले गेलेत, चार चेंडू मध्ये दहा धावा खर्च केलेत नितेश, सॉरी निलेश जाधव ना, जो पाबाबेचं पहिलं षटक फेकतोय। दोन शतरक्षक बघा तीस गतगिरीच्या बाहेर आहेत, एक शतरक्षक मिड विकेटला, एक वायडिश लॉंग ऑनला। यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू ए लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे, तिथे मात्र खूप चांगलं शतरक्षण पाहायला भेटला। जोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल, तिसरी धाव खूप वेगळा इथे कंप्लीट होते आणि तीन धावा इथे मिळतील फलंदाज एकत्र सलामी फलंदाज मनोज कडवला। ते एकूण धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती लागती होती 13 धाबा, बिनबाद 13 धाबा। सुरेख सुरुवात मैदानामध्ये आपण पाहतोय मनोज कडवकडनं, पहिला खातं खुलं केलं त्याने सहा या धावसंख्येने लगेच चौकार देखील आला आणि आता या चेंडूवरती तीन येत आहेत, एकूण 13 धाबा। एक चांगली सुरुवात मैदानामध्ये करणं, समोरचा संघ देखील खूप चांगला आराध्या एलिमेंट टीम मध्ये आपण पाहतो सुनील केवणे, आज ज्याचा वाढदिवस आहे आणि एक ताकदवर फलंदाजीसाठी नेहमी त्याचा उल्लेख आम्ही करत असतो। हा चेंडू सुरेख फटका कार्पेटच्या माध्यमातून, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय, चेंडू गेला वायडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार। डीजे खूप चांगलं संगीत आणि इथे मात्र धावपळकावरती धाबा, पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 17 धाबा एकवटले जातात। कारण नेहमीच तुम्हाला सांगितलं की 17 आणि 17 असं मी नेहमीच सांगत असतो, 17 आकडा जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आठवण होईल। 17 तारखेला ते आपल्यामधून निघून गेले, 86 वर्षाचं वादळी आयुष्य जगणार ज्याने मराठी माणसाला ताकमानेने जगायला शिकवलं, मराठी माणसाचा मानबिंदू, मराठी माणसाचे रक्षण करते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आपल्याला निश्चित आठवण होईल। सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता, डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा, कारण साहेब तुमच्याच मुळे मराठी माणूस आज उभा आहे।
हा चेंडू सुरेख सोग यावेळी श्रीवत्स माध्यमातून बर्थडे बॉय सुनील केवडेचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. मुंबई आपली आहे आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. स्वर्गीय हिंदुदे सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आवाज देखील डीजे मास्टर कडनं ऐकवलं देत आहे. तुडुंब भरले नदी नाले सर सागराची येईल का, कित्येक होऊन गेले या भूमीवरती, परंतु हिंदुदे सम्राट दुसरा कोणी होईल का. हा चेंडू शपवून खेळण्याचा प्रयत्न या बेस मध्ये आपण पाहतोय. डाट इथे बाईच्या स्वरूपामध्ये धाब येईल. एकूण धाबी संख्या आपण पाहतोय धापळेकावरती लागली आहे 22 धाबा. सलामी फलंदाज मनोज खेडव आपण पाहतोय. ते दुसऱ्या बाजूला समीर राठोड देखील पाहायला मिळतोय. राऊत समीर राऊत आपण पाहतो निश्चित मैदानावरती आहेत. ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक चौकार आम्ही पाहिला, आता इथे सायकनेपती फलंदाज समीर साठी चेंडू इथे मात्र विकेट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात. आता मात्र जेल ड्रॉप झालाय. बुगडी माझी सांडली ग इथे मात्र जेल सांडलाय. यावेळी आपण पाहतोय एक सोपा जेल होता कारण एका बाजूला खूप चांगला खेळ केला सलामी फलंदाज समीर राऊत ना. पहिल्याच चेंडूवरती स्वतःचा अकाउंट चार धावेने खोलला, म्हणजे किती विस्फोटकपणा स्वतःमध्ये हे दाखवून देणं दिलाय. मग इथे साधा सोपा जेल देखील सोडलाय. अजून एक मोठा स्लोक यावेळी मात्र अजून जेल सोडलाय. यावेळी मात्र आपण लगातार इथे जेल सोडले जातात. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. काल 500 रुपयाचं पारितोषिक फेडलं, आज मात्र इथे जेल सोडतात. निश्चित हेअरस्टाईल आपण पाहतोय. ओव्हर कॉन्फिडन्स देखील दाखवला. ओव्हर कॉन्फिडन्स इज फाजिल कॉन्फिडन्स असं म्हटलं जात आहे. इथे मात्र जेल सोपा होता मात्र सोडलाय. हा चेंडू सुरेख होता. या बेस मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. शतक्षक वेगाने येतात. तोपर्यंत शतक्षक चेंडूला उचलून फेक 3 तोपर्यंत धाबा मिळतात. तिथे 2 या धावसंख्येने एकूण धाब संख्या आपण पाहतो धापडगाबाती 27 रन. सलामी फलंदाज आपण पाहतोय समीर राऊत स्ट्राईक एंड वरती आहेत. 9 सेकंड वरती फल तर सेकंड वरती फलंदाज मनोज राऊत आपण पाहतो. ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार एक षटकार, दोन चौकार एक षटकार आपल्याला पाहायला भेटला. या बीस मध्ये चेंडू डॉट होतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपळकाबती लागली ती 27 विदाउट लॉस. DJ Preet तर दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. इथे धावसंख्या आपण पाहतोय 13.50 ची सरासरी गाठताना फलंदाजी करताना इथे निश्चित आपण पाहतो भीम टायगर भीम टायगर संघ आपण पाहतो 27-27 आपण पाहतो धावगती लागल्यात. षटक क्रमांक 3 इथे सुरू होत आहे. गोलंदाज अविनाश घुटे पहिला चेंडू शॉट होता. इथे मात्र ताकदीचा वापर केलाय. मनगडी ताकतत. यावेळी चेंडू जाईल वाईडिश लॉंगांच्या बरना आणि स्वागत केलं इथे अविनाश. वेलकम टू द ग्राउंड. वेलकम टू द वांगणी प्रीमियर लीग. पहिला चेंडूवरती षटका ढोकलाय. सेकंड वरती समीर अजून एक मोठा हिट. यावेळी मात्र चेंडू फेकून दिलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर लॉंगांच्या डोक्याबरना. सरळ दुसऱ्या चेंडूवरती हा दुसरा दमदार षटकार.
लगातार तीन षटकांसाठी अंकुश पाणी साहेबांकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक होता. आता इथे चेंडू जातो कव्हर कडे, तोपर्यंत तिथे प्रयत्न केला, प्रयत्नांना अपयश आला आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग, सुरुवातीला शांत खेळ केला आणि आता मात्र रुद्ररूप धारण केला. एका बाजूला प्रत्यालला चढवला जातोय. अजून एक मोठा फटका बॅक टू द बॉलर, सरळ डोक्यावरनं खेळून काढलाय, सीमा पार लंग ऑफ लंगांच्या मधनं लगातार हा दुसरा चौकार. थँक यू डीजे 47. 27 धावा धावपळकती लागल्यात, सॉरी 47 धावा आपण पाहतो धावपळकावरती लागल्यात. यावेळेस आपण पाहतो निश्चित एका बाजूला देखील खेळ चांगला झाला. मनोज कडवच्या बॅटमध्ये आपण पाहतो एक षटका दोन चौकार आम्हाला पाहायला भेटल्यात आणि मनोजने देखील आतापर्यंत खूप चांगला खेळ मैदानावरती साकार केलाय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो समीर राऊतच्या बॅटमधनं तीन एकूण चार चौकार आल्यात, सॉरी तीन चौकार आल्यात आणि एक दोन षटकार आल्यात. दोघांनी मिळून खूप चांगला खेळ केलाय. एकूण धावल संख्या 49-49. खोलबट टप्प्याचा चेंडू या वीस मध्ये चेंडू जाईल मिड विकेटला, तिथे मात्र शतक्षक येत आहेत. दहावा मिळतील एक, दुसऱ्या दाबेचा प्रयत्न नाही. या वीस आपण पाहतो निश्चित षटक समाप्त होत आहेत. या वीस तीन तीन षटकांच्या समाप्तीनंतर 50 कम्प्लीट. धावपळकाबद्दल आपण पाहतोय भीम टायगर संघाची. तर पहिला मॅच मध्ये तक्ष 11 टीमनं 90 धावा कुठल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. यावेळी मात्र आपण पाहतोय बॅटची कडा, आता पंचांचा इशारा येतो लेग बायज, लेग बायजच्या स्वरूपामध्ये हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दहा चेंडू 30 धावीची खेळी करणारा फलंदाज मैदानावरती आपण पाहतो समीर. फुल्लेचा चेंडू होता ऑनसाईटला लॉंगांकडे, तिथे मात्र शतक्षक होते. या वीस मध्ये सिंगल, या सिंगलने धावपळकावरती धावा पुढे सरकेल. 55 विदाउट लॉस 50 धावीची साझेदारी पहिला विकेटसाठी या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळते. तर राठोड 11 टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल की आपण स्टेजच्या पाण्यामागे जायचं. हा चेंडू रिव्हर्स करण्याचा प्रयत्न,
रिबन शॉट, एक असा शॉट आहे जो दुधारी तलवार लगा तो आबाद नहीं तो बर्बाद। आता रिबन शॉट खेळण्यासाठी तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा, तुमची नजर तेज असायला हवी। आता इथे मनोज टाकण्यावरती होते, रिबनचा प्रयत्न केला, दोन धाबा येतात, एकूण धाब संख्या आपण पाहतो धाबडकाबाती 57। सत्तापाने धाबा धाबा गती लागल्यात, एक जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली। ऍज द ओपनर सलामी जोडी कशी असायला हवी आणि ऍज द ओपनरची भूमिका निभावताना कसा खेळ करायला हवा हे दाखवून दिलं मैदानावरती। आणि तब्बल दोघांनी मिळून आतापर्यंत 57 धाबा कुठून काढल्या। फलंदाज रिटायर्ड आउट होत आहेत, मैदानातून बाहेर येत, थोडीशी दुखापत काल झाली होती। रिटायर्ड हार्ड निश्चित एक आज आठवण झाली रिटायर्ड हार्डची, कारण पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर ज्याच्या गोलंदाजीतून तब्बल 19 खेळाडू रिटायर्ड हर्ट झाले होते। यावेळीस मात्र सुरेख फटका लॉन्ग अपच्या दिशेला, क्षेत्ररक्षक होते मात्र काहीच करू शकले नाहीये। चेंडू जाईल लॉन्ग अप बाउंड्रीच्या बाहेर, लय भारी चौकार। मनोज कडवच्या बॅट मधून अजून एक चौकार येतो, आतापर्यंत 3 चौकार, 1 षटका त्याने दाखवलाय आणि एका बाजूने खूप चांगली खेळी केली आपल्या संघासाठी। हा चेंडू वन्स अगेन बॅक टू द बॉलर, सरळ स्क्रीन समोर चेंडू जाईल, हंपा सिग्नल 6 रन आणि हा षटकार येतोय मनोज कडवच्या बॅट मधून। थँक यू डीजे, 3 चौकार 2 षटकार आतापर्यंत दाखवल्यात, का बॅटिंग इथे दाखवली मैदानावरती। एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मनोज कडवच्या बॅट मधनं, ज्याने सातत्य टिकवलं आणि या मॅच मध्ये काय खेळी केली आहे पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांची मन जिंकली आहेत। आणि आतापर्यंत 2 षटकार 3 चौका त्याने लगावल्यात, खूप चांगली खेळी मैदानावरती। अजून एक अनादर हिट, वा यावेळी स्वतः चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं, मनोज कडवच्या बॅट मधनं ब्रँडेड स्ट्रोक, 6 धाबा। तर नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करेन राठोड 11 टीमचे कॅप्टन आणि पीपी रेव्हेंजर्स टीमचे कॅप्टनला की आपण नाणेबेकीसाठी यावं। आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टास्क। चला आपण यायचं नाणेबेकीसाठी, जो आजच्या दिवसातील शेवटचा मॅच आमच्या प्रेक्षकांना एन्जॉय करायला भेटेल। विनंती करेल आपण लगेच यायचं, कारण इथे वेळ आपल्याकडे खूप कमी असेल, अद्याप आपल्याला इथनं शेवटचा मॅच कव्हर करायचा। आता इथेपर्यंत 4 ओव्हर कम्प्लीट झाले, 4 ओव्हर मध्ये आपण पाहतोय धापडकापती धाबा 73 धाबाचं भलं मोठं आव्हान असेल, अद्याप 1 षटक बाकी असेल। बघा पहिल्या विकेटसाठी 73 धाबीची पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटली। एक फलंदाज रिटायर्ड हट झालेत, समीर राऊत। तर शेवटचा ओव्हर गोलंदाज तयार या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये, निलेश जाधव ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं, मग इथे संगणकानं पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि गोलंदाज इथे निलेश जाधव तुम्हाला पाहायला भेटेल सेकंड मध्ये। पहिला चेंडू खूप चांगला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, फलंदाज मत बीट होतात, डॉट चेंडूची समाप्ती। एकूण धाव संख्या आपण पाहतोय 73 या स्पर्धेतला उच्चांक आम्ही पाहिला, जो निश्चित तक्ष 11 संघाच्या नामावरती 90 धावा सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये त्याने बनवल्या। हा चेंडू सुरेख होता, या मिस मध्ये चेंडू येईल
लांगणच्या दिशेला, तिथे मात्र एक धाव दिशादाबीचा प्रयत्न नाही आहे, कारण मनोज कडव आतापर्यंत रुद्ररूप धारण केलंय, त्याच्या बॅट मधनं खूप चांगली खेळी आम्हाला पाहायला भेटली आहे. आतापर्यंत 13 चेंडू मध्ये 37 धाबेची खेळी त्यानं केली आहे. 4 अर्धशतक या स्पर्धेमध्ये लागले आहेत, 5वा अर्धशतक तो ठोकेल का, कारण इथनं फक्त चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत 4. पीपी रेव्हेंजर्स टीमच्या कॅप्टनला विनंती करूया आपण नाणेबेकीसाठी याब. मनोजसाठी चेंडू, इथे मात्र बीट होत आहेत, धाव घेण्याची गरज होती का, आणि इथे मात्र स्वतःचा विकेट बहाल करतोय मनोज कडव, गॉन फास्ट विकेट. डीजे खूप चांगले संगीत डीजे मास्टर कडनं ऐकायला भेटलात. इरादे तो रोज बनते, बनकर बिगड जाते, मगर शिर्डी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते हैं. इथे मात्र पहिला विकेट पदंग 74 रन, आपण पाहतो 74 धावा धाबा कधी लागल्यात. हा चेंडू पॅडरशिप सुरेख चौक, आणि यावेळी चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार. याच दरम्यान आपण पाहतोय वांगणी विभागाचे आमचे सर्वांचे लाडके, वांगणी विभागाचे अनबान शान आणि सर्वांचे लाडके सन्माननीय बालाराम शेठ कांबरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. थँक्यू सो मच साहेब, तुम्ही आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करतो आहे. हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल येणार, सिंगल धापकावरती धाव आपल्याला पाहायला भेटतील. 79 एक चांगला षटक आता आलाय, कौतुक करेल निलेश जाधवचं, कारण निलेश जाधवनं आतापर्यंत चेंडू फेकले 5, आणि 5 चेंडू मध्ये त्यानं कमबॅक मिळवून दिला. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये त्यांना खूप मार खाला होता, कारण तब्बल 17 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं खर्च केला, मग इथे तो कमबॅक मिळवतोय. चेंडू खूप खराब होता, मात्र इथे ऑप्शनच्या बाहेर पंचामा सांगतो चेंडू स्वर. धावसंख्या आपण पाहतोय धावपडकापती लागती होती 80 धाबा, एक चांगलं टार्गेट इथे सेट झालंय फलंदाजी करताना भीम टायगर संघानं. खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ केला. मनोज कडब असतील, त्याच्यानंतर फलंदाज समीर राऊत असेल, दोघांनी मिळून खूप चांगला खेळ केला. क्लिंग बोर्ड इथे मात्र यष्ट्या दाखवल्यात, शेवटच्या चेंडूवरती विकेट, 2 विकेट आतापर्यंत गमावलेत, आणि 80 धाबा 5 षटकामध्ये कंप्लीट झाल्या. तर पीपी रेव्हेंजर्स टीमच्या कॅप्टनला इथनं शेवटचा कॉल राहील की आपण नाणेबेकीसाठी याबो. तर निश्चित इथे आपण पाहतोय अजून एक खेळ या ठिकाणी आलाय, कारण आज वाढदिवस. तर टॉस केला जाईल इथे, मी अतुलजी शेलार यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे टॉस करायचा नेक्स्ट मॅचसाठी. पीपी रेव्हेंजर्स विपक्ष राठोड 11 या दोन टीम मध्ये, मग इथे मॅच खूप चांगली आपण पाहिली, कारण एका बाजूला मनोज कडवनं आपल्या संघासाठी 37 धाबेचा योगदान दिला, समीरनं देखील खूप चांगली खेळी केली, त्याच्यानंतर आपण पाहतो टीमनं इथे 80 धाबा टोकल्यात, 81 धाबेचं लक्ष असेल. तर टॉस इथे केला जातोय अतुलजी शेलार, तर निश्चित इथे नाणेबेकी झाली आहे दोन्ही टीमला. आपण सर्वप्रथम शुभेच्छा देऊया, नेक्स्ट मॅच जो आजच्या दिवसाची शेवटचा मॅच असेल, तर सकाळी एक आमचा सत्कार या ठिकाणी स्वागत राहिलं होतं. प्रवीणजी संसारे साहेब आता उपस्थित होत आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. विनंती करेल साहेबांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. तर मी सन्माननीय अविनाशजी टेंबे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास त्यांचं स्वागत करावं. तर निश्चित आज आपण पाहतो अजून एक केक जगदीश इथं आलाय, मात्र आज वांगणी विभागाचा एक स्टार फलंदाज सुनील केवणेचा वाढदिवस साजरा केला जातोय, कारण आज वाढदिवस राहुल द्रविड द वॉल भारतीय टीमची भिंत म्हणून ज्याला ओळखली जाते, तर राहुल द्रविडचा देखील आज वाढदिवस आहे. एका बाजूला सचिन केवणे यांचा देखील वाढदिवस आहे. तर 80 धाबा झाल्यात, 81 धाबेचं लक्ष असेल येणाऱ्या मॅच मध्ये,
मास्क उपरपेंटा बसेल ऐकूया मायक्रोफोन वरती जगदीश पाटील यांना। थैंक यू सो मच। तर ज्यांचा व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालं ते पार मोठे व्यक्ती आहेत, ज्यांच्या माध्यमातून या वांगणी बदलापूर विभागामध्ये पहिल्यांदाच कबड्डीची मोठी स्पर्धा भरवली गेली आहे। काल त्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला, जवळजवळ 200 ते 250 लोकांचा त्या ठिकाणी मानसन्मान केला गेलाय। हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं, कारण एवढं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्माननीय बाळाशेठ कांबरी होते, त्यामुळे एवढं भरभरून प्रेम दिले त्या पाहुण्यांनी। सातत्याने सलग 4 तास पाहुण्यांचा मान सन्मान केला जात होता त्या व्यासपीठावरती, एवढं व्यासपीठ फुलून गेलं होतं। आता त्यांचं आगमन झालंय आणि या ठिकाणी या सामन्यानंतर लगेचच केक कापला जाईल, कारण वाढदिवस आहे एका शूरवीर योद्ध्याचा जो क्रिकेटची मैदानं नेहमीच गाजवत असतोय आणि आपल्या वांगणी शहराचं आणि डवलेपाडा गावाचं नाव ज्याने क्रिकेटच्या पतलावरती उंच पोहोचवलंय तो आहे वन मॅन आर्मी अर्थातच सुनील केवणे। तर सामन्याची सुरुवात होतो या ठिकाणी, पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये अविनाश। धन्यवाद जगदीश दादा। तर सामन्याचं पहिलं सत्र संपलंय, धावसंख्या धावपलकावरती 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 80 धावा लावल्या गेल्यात। तर सामन्याचा दुसरा सत्र सुरू झालाय, धावसंख्या धावपलकावरती पहिल्या सत्रात लावली गेली 80 धावा, दुसरा सत्र सामन्याचा पाहतोय आपण। 81 धावांचा पल्ला गाठायचे या आराध्य 11 संघाला सलामीला आलेले फलंदाज पाहतोय आपण सुनील केवणे। या वेळेस मात्र मोठा मासा गळाला लागलाय, इथे मात्र सामना फसलाय, दुसऱ्या चेंडूवरती मोठा फलंदाज बाद होते सुनील केवणे। बॅक टू द पवेलियन। उमेश, तू बघा ज्या खेळाडूचा आज एक मोठा दिवस, म्हणजे ज्या फलंदाज बाद झाला सुनील केवणे त्याचा आज इथे वाढदिवस, सलामीला आला होता फलंदाज, मात्र कामगिरी करायची होती मैदानावरती, सामना जिंकून द्यायचा होता कारण मोठा दिवस होता त्याच्यासाठी, 2 सामने जिंकला होता, मात्र तिसरा सामना पाहतोय आपण मैदानावरती। आज सुनील केवणेचा पहिला चेंडू निर्धाव केला, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला, 81 धावा लावायच्या होत्या धापलकावरती, मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद होऊन परतलाय। नाही एकदा बॅटची कडा घेतले, चेंडू या वेळेला जातो लॉंग टॉप रिजन मध्ये, पाहता पाहता चेंडू सीमा रेषा पार, पहिला दमदार चौकार। संधी होती फलंदाज सुनील केवणे याच्यासाठी, तब्बल 3 षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं बालाशेठ कांबळे यांच्याकडून आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं, मात्र जास्त वेळ थांबू शकला नाहीये मैदानावरती, 2 चेंडूची खेली केली आणि तंबूच्या आश्रयाला परतला। पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज करण लाने, वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे काचगाव संघामध्ये, खूप सुरेख गोलंदाजी, चांगली सुरुवात म्हणावी लागेल भीम टायगर संघासाठी, कारण ज्या गोलंदाजीची गरज आहे ती गोलंदाजी मैदानावरती पाहतोय आपण। 80 धावा लावल्यात धापलकावरती, सलामीला आले होते 2 फलंदाज मनोज कडव आणि समीर राऊत, खूप सुरेख फलंदाजी केली, तब्बल 14 चेंडूमध्ये 37 धावांची खेली केली मनोज कडव याने, त्याच्याच बरोबर फलंदाजी केली समीर राऊत याने, तब्बल 11 चेंडूमध्ये 31 धावा लावल्या धावपलकावरती, सुरेख फलंदाजी, तब्बल 80 धावा 5 षटकामध्ये लावल्या धावपलकावरती, सुरेख फलंदाजी। आणि दुसरा सत्र पाहतोय सामन्याचा आपण, पहिला फलंदाज बाद झालाय, मोठा मासा गळाला लावलाय गोलंदाज करण याने, खूप सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल, धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आपण,
चार धावा एक यश प्राप्त के लिए गोलंदाज करण याने। या वेळेस मात्र अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते। सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण मैदानावरती गोलंदाज करण लहाने। एक सुरेख सुरुवात म्हणावी लागेल तर संत सुरुवात फलंदाजी करताना आराध्य इलेव्हन संघ। तर पॉवर प्लेच पहिले षटक संपले, धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल आपल्याला एक गड्याच्या मोबदल्यात चार धावा। सुरेख गोलंदाजी केले मैदानावरती करण लहाने। पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेच, खूप सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल कारण सलामीला आला होता फलंदाज, खूप मोठा फलंदाज होता सुनील केवणे सारख्या फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय करण याला। आणि धावसंख्या लावली धावपलकावरती आराध्य इलेव्हन या संघाने फक्त चार धावा। गरज होती 30 चेंडूमध्ये 81 धावांची, इथून मात्र गरज असेल 24 चेंडूमध्ये 77 धावांची। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आला ह्या वेळेस शरद, या वेळेस चेंडू टेकअप झाला, चेंडूनी उंची गाठली। या वेळेस मात्र पंचांनी ताकीद केली गोलंदाजाला, जर दुसरा चेंडू या वेळेस बाउन्स टाकला तर नक्कीच गोलंदाजीवरून ह्या गोलंदाजाला बाहेर केलं जाईल। मात्र पहिला चेंडू इथे निर्धाव फेकलाय, तर इथून मात्र 23 चेंडू आणि 77 धाबा, एक मोठी फलंदाजी करावी लागेल या आराध्य इलेव्हन संघाच्या फलंदाजांना। हा चेंडू ऑफ स्टिक वर फेकला होता, चेंडूला भिडकावून दिलाय, चेंडू पाहता पाहता सीमा पार, दुसरा दमदार चौकार। तर विनंती असेल प्रेक्षकांना ज्या आमच्या मालकांचे आणि कटआउट लावलेत तिथून प्लीज आपण बाजूला व्हा, विनंती असेल आयमर बुबेरे कमनीन बुबेरे प्लीज सर्वांना बाजूला करा आपण तिथून, पंकज शेलार सर्वांना बाजूला करा आपण। तर पाहतोय आपण दुसरा दमदार चौकार फलंदाज हितेश बनोटे, खूप चांगली फलंदाजी दाखवते, गरज आहे या फलंदाजीची। गोलंदाज शरद पुन्हा एकदा तयार, या वेळेस पुन्हा एकदा भिडकावून दिला चेंडूला काव कॉर्नरच्या वरून, दमदार पहिला षटकार। दोन फलंदाज बघितले आपण पहिल्या सत्रामध्ये, मनोज कडव समीर राऊत जी फलंदाजी केली सलामीला आले होते ती फलंदाजी या आराध्य इलेव्हन संघाच्या फलंदाजांना साकारावी लागेल कारण तब्बल 68 धाबा या दोन फलंदाजाने लावल्या होत्या। पुन्हा एकदा चेंडू हवे ते मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पाहता पाहता या दोन धाबा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात। तर दोन धावे नेते धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 16 धावा, गरज आहे पाहूया आपण 30 चेंडू मध्ये 81 धावांची धावा लावल्या गेल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा। तर 16.20 च्या सरासरीने धावसंख्या लावायचे धावपलकावरती आराध्य इलेव्हन संघाला। या वेळेस चेंडूला भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले करण लहाने, नो मिस्टेक फलंदाज बाद दुसरा धक्का हितेश लहाने बॅक टू द पॅव्हिलियन।
नवीन फलंदाज येतो मैदानावरती चौथ्या क्रमांकाचा प्रशांत रोने। प्रशांतचा जर विचार केला खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत या मैदानावरती दाखवले, आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता पहिला सामना या फलंदाजाने, तर डोण्याच्या मैदानावरती या फलंदाजाने तब्बल 5 षटकार लगावले होते। ती फलंदाजी मात्र या फलंदाजाला इथे साकारावी लागेल। पाहूया मात्र पहिला यश प्राप्त केलाय गोलंदाज शरद याने, चेंडू आउटसाइड एज पाहूया, डायरेक्ट दिला गेलाय, क्षेत्ररक्षक होते मनोज कडव, मात्र एकही धाव येणार नाहीये या चेंडूवरती। सुरेख गोलंदाजी पाहिली आपण या दोन षटकामध्ये, फक्त आणि फक्त 16 धावा पाहायला मिळतील या दोन षटकाच्या समाप्तीनंतर। काय सांगू तुम्हाला किती वाणी प्रीमियर लीगची शान, इथे क्रिकेट होतं युद्ध घनघोर आणि घमासान। इथे चौकार षटकारांची त्याची होते हो अतिशय भाजी, इथे चौकार षटकारांची त्याची होते हो अतिशय भाजी, उभा राहतो हा धावांसाठी उभा राहतो हा धावा। तर नक्कीच आपण बघितलं पहिल्या दिवसापासून आपण जर बघितलं तर धावांचा ढीग इथे पाहायला मिळतो, तब्बल 90 धावापर्यंत धावसंख्या उभारली धावफलकावरती या मैदानावरती। आपण बघितलं गेलं 80 धावा बघितल्या, 85 धावा बघितल्या, 90 धावा सुद्धा बघितल्या, एक मोठी धावसंख्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। मात्र इथं या सामन्यामध्ये पाहतोय आपण 80 धावा लावल्या धावफलकावरती, पहिल्या सत्रात 81 धावांचा पाठलाग करतोय आराध्य 11 संघ। दोन षटकाची समाप्ती झाली, धावसंख्या धावफलकावरती लावली गेली 16 धावा, येणारे 18 चेंडू आणि गरज असणारे इथून मात्र 65 धावांची। पहिला चेंडू सुरेख फेकला होता गोलंदाजाने, मात्र कलेक्शन चुकीचं गोलंदाज करण लहाने फुटबॉलच्या साह्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि अवांतर धाव दिली गेली। तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा लावल्या गेल्या धावफलकावरती, इथून गरज असणारे मात्र 17 चेंडू आणि 63 धावांची। पुन्हा एकदा फलंदाज प्रशांत, शॉर्ट पिच चेंडू, मेस्ट टाइम शॉर्ट पाहतोय आपण, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, चेंडूला फील्ड केले गेले, थ्रोफेकी येणार तत्पूर्वी, एकच धाव, एकापेक्षा जास्ती काहीच नाहीये। जी फलंदाजी केली आहे मनोज कडव आणि समीर राऊतने, ती फलंदाजी या दोन फलंदाजांना करावी लागेल। निलेश जाधव मैदानावरती पाहतोय आपण, तर एकीकडे प्रशांत रोने, या दोन फलंदाजाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे। स्लोवर चेंडू, फुलटा चेंडू, फिट काउन दिलाय स्क्वेअर लेग रिजन च्या वरून, दमदार दुसरा षटकार। तर या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचले धावफलकावरती 25, इथून मात्र गरज असेला जिंकण्यासाठी 56 धावांची। पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू भेटकावून दिलाय चेंडूला डीप स्क्वेअर रिजन मध्ये, चेंडू पाहता पाहता वन बाउन्स चौकार। मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडून वर पार प्रेम कमी पडू देत नाही कशाची। संघ मालक आमचे सारे दिलदार आणि हौशी, खेळाडून वर पार प्रेम कमी पडू देत नाही। तर खूप चांगली फलंदाजी पाहतोय आपण फलंदाज निलेश जाधव, सुनील बाद झाल्यानंतर या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे। सावधपणे फलंदाजी करावी लागेल, कारण या संघाचा जर विचार केला तर दोन सामने या संघाने जिंकलेत आतापर्यंत, तर तिसरा सामना जिंकावा लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम करायचं असेल। पुन्हा एकदा
चेंडूला भिडकवलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. चेंडूला पहिल्या टप्प्यात उचलून फेकी केली. तत्पूर्वी एकच धाव येणार धावपलकावरती. इथून मात्र गरज असलेला 51 धावांची माफी असावी धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल आपल्याला. 30 धावा तिसरं षटक पाहतोय आपण. ज्या गोलंदाजाने पहिलं षटक हातलं होतं, करण लहाने खूप चांगली गोलंदाजी केली होती, सुनील सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं. या वेळेस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात तो चेंडू फेकला होता गोलंदाज करण याने. आणि सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आपल्याला. 3 षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. धावसंख्या धावपलकावरती लावली गेली 31 धावा. उर्वरित 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. डीजे छोटा नाही कोणी मोठा, नाही माणूस जीता तोटा. सारे मनाने आहे तुम्ही, सारे मनाने आहे तुम्ही. आली 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 बांगडी प्रीमियर लीग. आली 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 बांगडी प्रीमियर लीग. तर 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानावरती. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 31 धावा येणारे 12 चेंडू आणि गरज असेल ती 50 धावांची. तर नक्कीच आमचे विनोद दादा नेहमीच म्हणतात की पाणी पिल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजेल ही अवस्था आपण मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू आणि 50 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मनोज कडव ज्याने फलंदाजी करताना खूप चांगली फलंदाजी केली आहे. पाहूया या वेळेस गोलंदाजी मार्कवर कशी गोलंदाजी करणार. 12 चेंडू आणि 50 धावा, कोण जिंकणार आज सामना. फलंदाज प्रशांत रोने स्ट्राईक एंड वरती पाहू शकता आपण. 12 चेंडू मध्ये 50 धावा. तर 12 चेंडू मध्ये ते 8 षटकार लावावे लागतील. पाहूया गोलंदाज सज्ज फलंदाज प्रशांत. हा चेंडू भेटकावून दिलाय, मात्र ताकद कमी. या वेळेस चेंडूने उंची गाठली होती. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते, मात्र झेल घेऊ शकले नाहीयेत. आणि 2 धावा या पहिल्या चेंडूवरती लावल्या गेल्यात. धावसंख्या धावपलकावरती पाहतोय आपण 33 धावा. इथून गरज असणारे धावांची 11 चेंडू आणि 48 धावांची. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा चेंडू त्याच रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून आले होते करण लहाने, मात्र झेल सोडला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा धावपलकावरती येणार. खूप सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. चान्स देत नाहीये फलंदाजाला गोलंदाज मनोज. तर नक्कीच सचिन दादा शेलार यांचा व्यासपीठावरती आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. या वेळेस निर्धाव चेंडूची फिकी केली गोलंदाज मनोज याने. 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसरा चेंडू सुरेख फेकलाय फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथून मात्र सामना कठीण होत जाणार आहे या आराध्य 11 संघासाठी. चेंडू शॉर्ट पिच होता. चेंडू अभेते स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले. नो मिस्टेक फलंदाज बा. तिसरा धक्का. Hey!
एच के रेझर्वे मंचावरती ज्यांचं आगमन होतं ते ऑफिसियल फोटोग्राफर योगेश राऊत यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत. तर तिसरा धक्का लागतोय मैदानावरती, पाहतोय आपण फलंदाज प्रशांत रोने. तर नवीन फलंदाज येतोय सुभाष भावर्ते मैदानावरती. इथून सामना मात्र कठीण झालाय या आराध्य इलेव्हन संघासाठी. खूप मोठी धावसंख्या उभारली होती पहिल्या सत्रामध्ये. भीम टायगर या संघाने तब्बल 5 षटकामध्ये 80 धावा लावल्या होत्या धावफलकावरती. मात्र चेस करेल का हा आराध्य इलेव्हन संघ? चौथं षटक पाहतोय आपण. प्रगतीपथावर मनोज कडव गोलंदाज, यावेळेस पुढे चेंडू होता, मात्र पुरेसा फायदा घेता आलेला नाहीये फलंदाज निलेश याला. एकच धाव येणार धावफलकावरती. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. खूप सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. गोलंदाज मनोज कडव चौथं षटक घेऊन आला होता. जर या गोलंदाजाचा वापर कालच्या सामन्यामध्ये केला असता तर नक्कीच हा भीम टायगर संघ तो सामना जिंकू शकला असता. मात्र चुकीच्या गोलंदाजीचा वापर केला आणि सामना काल एक परास्त झाला हा संघ. इथे मात्र कमबॅक केला या संघाने आणि सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 36 धावा. खूप कमी धावसंख्या पाहायला मिळते. इथून सामना कठीण झालाय या आराध्य इलेव्हन संघासाठी. सात चेंडू 45 धावा. बारकर गोलंदाज मेघनाथ टेंबे कुडसावरे संघाचा गोलंदाज. यावेळेस पाहतोय आपण भीम टायगर संघाकडून गोलंदाजी करताना 7 चेंडू 45 धावा. इथे मात्र एखादा चमत्कार या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. पाहूया 7 चेंडू 45 धावा. वेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू, मात्र सन्मान दिला चेंडूला. फक्त एक धाव येणार धावफलकावरती. इथे मात्र नांगी टाकली या आराध्य इलेव्हन संघाने. फलंदाज बाद या वेळेस. तुझ देऊन सजत गुल्लाले डोंगरा पालखिलना चिन गुलाल उरबू सैताचे महिन्या धन्यवाद डीजे मास्टर. तर बघितलं आपण भीम टायगर संघ पहिला सामना या संघाने गमावला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात इथे कमबॅक केलंय. तर आराध्य इलेव्हन संघाचा जर विचार केला तर सुरुवातीचे दोन सामने या संघाने जिंकले होते, मात्र तिसरा सामना इथे पाहतोय मैदानावरती. आराध्य इलेव्हन संघ जेमतेम परास्त होण्याच्या मार्गावरती पाहतोय आपण. तर एकीकडे भीम टायगर ज्या संघाने पहिला सामना गमावला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलाय. खूप चांगली धावसंख्या आजच्या दिवसामध्ये त्यांनी उभारली. तब्बल 5 षटकामध्ये 80 धावा लावल्या होत्या धावफलकावरती. 81 धावांचं लक्ष भीम आराध्य इलेव्हन संघासमोर ठेवलं होतं, मात्र
चेस करू शकला नाहीये आराध्य इलेवन संघ, कारण पहिल्या षटकात जर विचार केला दुसऱ्या चेंडूवरती सुनील केवने सारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर मात्र धावांचा दुष्काळ आपण बघितला मैदानावरती. या वेळेस भिडकावून दिले चेंडूला, षटकार आलाय मात्र उशीर झालाय. तर दोन चेंडूचा खेळ शिल्लक अद्याप मैदानावरती पाहतोय आपण. तर विजयाच्या दिशेकडे वाट करताना हा भीम टायगर संघ, या वेळेस चेंडू बॉडीवरती आदळला. तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव येणार, पंच आमचे इशारा करतात. तर शेवटचा चेंडू या षटकातील, तर चेंडू भिडकावून दिलाय, पाहूया क्षेत्ररक्षक नरेश शेंडे चेंडू खाली फलंदाज बाद. सामना जिंकलाय भीम टायगर या संघाने. तर यापुढील शेवटचा सामना मी आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती जगदीश जाधव पाटील. थँक्यू सो मच. तर सामना जिंकलाय भीम टायगर संघाने. तर दुसरीकडे पाहतोय सुनील केवडे बाद झाला आणि या सामन्यावरचं वर्चस्व हिरावून घेतलंय ते मात्र या भीम टायगर संघाने. तर नक्कीच सामना जिंकलाय भीम टायगर संघाने. तर मनोज कडव, समीर राऊत आणि करण लहाने या तीन खेळाडूंसाठी राहुल वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरतोय ज्याने 14 चेंडू मध्ये 37 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे आणि तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना एक षटक फेकलाय, 5 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला बाद करतोय. मनोज कडव ऑलराउंडर प्रदर्शन करणारा खेळाडू ठरतो या सामन्याचा हिरो. हॅलो, तर चला बड्डे बॉय या ठिकाणी आज आहे. बड्डे बॉय लगेचच या. या ठिकाणी बाळाशेठ कांबरे आल्यात निश्चित. या ठिकाणी पुन्हा एकदा केक कापून त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला जाईल. तर चला मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे